दीनांचा कैवारी तुझा कृपेची दे आज छाया नको अंत पाहू नको दूर राहू धाव पाव आता देवराया तूच विघ्नहारी दीनांचा कैवारी तुझा कृपेची दे आज छाया नको अंत पाहू नको दूर राहू धाव पाव आता देवराया हो जळी स्थळी मी पाषाणी हाता वाठा मुकुणाचा कुणी म्हणे या केवळ बाता सारा खेळ मनाचा हो जळी स्थळी मी पाषाणी हाता वाठा मुकुणाचा कुणी म्हणे केवळ बाता सारा खेळ मनाचा मलाच पडला प्रश्न नेमका कसा सोडवू गुंता देव जरी मी देवा शपथ मला लागली चिंता जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी राधे श्याम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी राधे श्याम कृष्ण चैतन्यानी स्वतःच जाळं टाकायला सुरुवात केली आहे स्वामी केदारचा जामीन हा खरंच मास्टर स्ट्रोक होता त्याचा भाऊ आपल्यासाठी इस्पिकचा एक्का ठरणार आहे आमचं महत्व ओळखणारे ही लोक आहे हे बघ चैतन्य स्वामींनी फक्त सोडवलं नाहीये मला हे एवढं कोणी करतं का कोणासाठी केदारला सोडवून तुम्हाला खूप मोठं आव्हान दिलंय चैतन्य स्वामी आता मी ते असं परतवून लावीन की इथून पुढे तुझी कधीही अशी वागायची हिंमत होणार नाही जाऊ का ठीक आहे सॉरी सॉरी नको जाऊस थांब का श्लोक बद्दल बोलायचंय हो आणि माझ्याशी सोडून कोणाशी बोलणार तू हा म्हणजे बरं हे घे तुला गिफ्ट टिश्यू पेपर्स आणि मला का देतोस का म्हणजे गौरीने श्लोकला पळवून नेलं की गंगा यमुनेला पूर येईल ना तेव्हा लागेल असं काय रे वाईट बोलतोयस तू वाईट नाही फॅक्ट आहे तुम्ही दोघ जण पहिल्या असं लाजत मुरकत करत बसाल आणि त्या गौरीची गाडी श्लोकला कधीच पिकअप करून घेऊन जाईल ए तू नाव नको घेऊस तिचं तर सतत त्या श्लोक भोवती पिंगा घालत असते मग कळतंय ना तुला मग पिंगा बघत बसू नको त्यांचा तो पिंगा भेदून आत शिर आणि श्लोकचा हात हातात घेऊन त्याच्या बरोबर फुगडी घालायला सुरुवात कर लवकर कळतंय का असं कसं मी बोलणार रे म्हणजे सहसा या बाबतीत मुलं पुढे असतात कोणत्या काळात जगतेस तू आमच्या द्वापार युगात सुद्धा ऐक ना प्लीज नको ना तुझ्या त्या झोन मध्ये जाऊ ओके कम टू द पॉइंट श्लोकनी तुला प्रपोज करायची वाट बघत बसू नको त्याला डायरेक्ट तुझ्या मनात काय ते सांगून टाक काय बरं ठीक माझ्याकडे बघ आय लव्ह यू करेक्ट अजून मोठ्याने बोल आय लव्ह यू अजून मोठ्याने बोल आय अरे तू वेडा आहेस का अरे अगदी असंच जाऊन सांगायचं श्लोकला नाही तर मग हे आहेत नाही याची गरज ना त्या गौरीला लागणार आहे क्या बात है बँग ऑन असा कॉन्फिडन्स पाहिजे बँग ऑन म्हणत चल पावड अरे चल ए ताई मी काय म्हणते एक दिवशी आपण नारळाच्या वड्या करूया हो चालेल ना भाऊजी नाही आवडतात आई या अरे वा किती छान तयारी करून ठेवली आई 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 थांबा ना माझं काम झालं की मी करते तुम्ही बसा ना प्लीज अगं गौरी तू आल्यापासनं मी बघते मला काही कामच करू देत नाहीस तू आई तुमचे आता आराम करायचे दिवस आहे भरपूर आराम करायचा मस्त गप्पा मारायच्या बाकी काम सुनांनी करायची
बाईंनी सगळी काम करायची. अगदी बरोबर बोललीस. आता लवकरच दुसरी सून पण आणायची हो नाही? हो, म्हणजे वाटतंय खरं तसं. थोडा बदल झालाय श्लोक मध्ये, थोडा निवळल्यासारखा वाटतोय. आणि खरं सांगू, हा बदल ना गौरी आल्यानंतर झालाय. ताई काय? अग गौरी. बघा लाजली. आई तुम्हालाही पटतंय ना? म्हणजे मला खरंच वाटत भाऊजींसाठी ना गौरी अगदी योग्य आहे. हो वाटतंय खरं तसं. पण श्लोकला पण तुम्ही बोला ना त्यांच्याशी, तुमच्या शब्दाबाहेर नाही जात ते. एकदा विषय काढा आता. हा बोल निखिल. माझे सहकारी मठात सेट झाले. काही अडचण नाही आली ना त्यांना? चैतन्य स्वामीचे भक्त होत हे दाखवणं थोडं जड गेलं असेल बिचाऱ्यांना, पण काम चोख करतील ते. मी आहे त्यांच्या टच मध्ये, आपल्या उपयोगाचीच माहिती गोळा करतात. सुपर. मीही ठरल्याप्रमाणे माझा ॲटिट्यूड चेंज केलाय. चैतन्य स्वामी प्रकरणाच्या बाबतीत मी जरा सॉफ्ट असल्यासारखं दाखवतोय, अर्थात तो आपल्या कामाचा भाग आहे असं मी ट्रीट करतोय. श्लोक, पण जरा जपू ना. आत्तापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये तू इतक्या आग्रहाने भूमिका मांडत आलाय, त्यावरून दगडही झेलले. अचानक तुझ्या वागण्यात झालेला बदल या लोकांच्या जर लक्षात आला ना, तर त्यांना संशय येऊ शकतो. निखिल तू म्हणतोस ते अगदीच बरोबर आहे. मी माझ्या परीने काळजी घेण्याचा प्रयत्न करेन, पण माझा हा बदललेला ॲटिट्यूड पाहून सगळे चकित झालेत. आपण जे करायचं ठरवलं ना श्लोक, ते सोपं नाही. खूप मोठी रिस्क घेतो आहोत आपण, त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आणि विचार करूनच करायला लागेल जे काही करतोय. फार अवघड आहे. एक जरी चूक झाली तरी कपाळ मोक्ष ठरलेला आहे. काय नो, चल बाय, टेक केअर. चैतन्य 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 चैतन्य. स्वामी पेढे आणले होते, मला नोकरी मिळाली. अरे तुला नोकरी ना मिळाली, मग असं मान खाली घालून बरं काय सांगतोय? मान वर करून पहा बरं माझ्याकडे अंगस. पण याआधी तुला कधी पाहिलं नाही रे आश्रमामध्ये. अरे पाहतोस काय शुंभासारखा? अरे दिसतायत हे दोन डोळे आहेत, पण आतमध्ये काय आहे? अनंत डोळे, अंतरचक्षुने पाहतो मी. स्कॅनर बसवलेला आहे आतमध्ये, सर्व कळत बरं आम्हाला. बोल. स्वामी दोन वर्ष नोकरी नव्हती, वणवण भटकत होतो, इतका निराश झालो होतो की काल आत्महत्या करायला निघालो. नाही बरं, असा विचार मनामध्ये आणायचा नाही, कारण हा पापी विचार आहे. अरे असा मी कुणालाही करू देत नाही. हो स्वामी, त्याचा प्रत्यय आला मला. आत्महत्येचा विचार मनात घोळत असताना अचानक चॅटवेलवर तुमचं पेज पाहिलं, ते पाहून तुमचं नाव आपाप ओठांवर आलं. चैतन्य वाणी, चैतन्य गाणी कानात घुमू लागली. त्या अवस्थेत किती वेळ गेला माहिती नाही, पण भानावर आलो ते फोनच्या आवाजाने. मी चकित झालो, इंटरव्ह्यूसाठी बोलवलंय असा फोन होता. मग मी इंटरव्ह्यू दिला आणि आज मला नोकरी मिळाली. स्वामी ही तुमची कृपा, हे सगळं तुमच्यामुळे झालं. चॅटवेलवर तुम्हाला भेटलो नसतो तर आज मी या जगात नसतो. जय हो जय हो. मला नोकरी मिळाली हे कळाल्याबरोबर पेढे घेतले आणि थेट तुमच्या दर्शनालाच आलो स्वामी. मला आपल्या सेवेत घ्या स्वामी. चैतन्य चैतन्य. पेढे नाही तर हा आशीर्वाद आहे माझा. तुझ्या घरच्यांना दे ना, देवाईकांना दे. आणि हा प्रसाद तुझ्यासाठी. जय हो जय हो. चमत्कार,
स्वामी चमत्कार पेड्यामध्ये अंगठी अंगठी मिळाली. चैतन्य स्वामी की, चैतन्य स्वामी की, चैतन्य स्वामी की. स्वामी माझ्यावर एवढी मोठी कृपा. तुला अंगठी मिळाली म्हणजे स्वामींनी तुला सेवेत रुजू केलं. आता अख्खं आयुष्य स्वामींच्या चरणी अर्पण कर. बरं चला आता स्वामींच्या ध्यानाची वेळ झाली पण चैतन्य नाम अखंड मुखी राहू देत. मोठा चैतन्य स्वामींचा जप करतोय तो तरी मनापासून करतोय का ढोंग करतोय कोणास ठाऊक. जाऊ दे हो, आपल्या डोळ्यासमोर हेच खूप आहे. तिकडे परस्पर हरिपूरला उद्योग करत होता, इथे आपल्या समोर थोडा तरी धाकात राहील. बघितलं ना की चिडचिड व्हायला लागते माझी. मी काय म्हणते आपण श्लोकच्या लग्नाचा विचार करूया का, म्हणजे ना जरा सगळं वातावरण निवळेल आणि श्लोक सुद्धा जरा स्थिरावेल, सगळं मार्गाला लागेल. तू म्हणतेस तेही बरोबरच आहे. मग आता तो ऑफिसला जायला निघेल ना, तेव्हा विषयाचं सुतोवाच्य करूया. म्हणजे कसं दिवसभर त्याच्या डोक्यात तो विषय घोळत राहील. माझ्या असं मनात येत आहे की गुड मॉर्निंग. हा लोक घ्या गरमागरम पोहे. अरे वा वा वा. मस्त वास येतोय आणि छान झालेले दिसताय. भाऊजी तुम्हाला आवडतात म्हणून केलेत हा पोहे, आणि मी नाही गौरीने केलेत. पण श्लोक हो, आता किती दिवस मी आणि शलाका करणार? तू हक्काची बायको आणखी. अरे हो, ती म्हणते ते बरोबर आहे, लग्नाचा विचार करत तू. अरे एवढा विचार करायची गरज नाहीये. तू हो म्हण, बाकी सगळं आम्ही बघू. काय नंदिनी? हो दादा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण सध्या माझ्या कामाच्या ठिकाणी जे काही होतंय ते तुम्ही पाहताय. त्या सगळ्या गोष्टी एकदा स्थिरस्थावर झाल्या ना की मग मी विचार करेन. अरे बायको आली ना की आयुष्य आपोआप स्थिर होईल. हे बघ, आपलं हक्काचं माणूस असलं ना की कुठल्याही उलथापालथीला तोंड देता येतं. अगदी बरोबर बोलताय ताई. हे बघ, तुझ्या मनामध्ये कोणी मुलगी आहे का, म्हणजे कोणी आवडले वगैरे काही, तुझं प्रेम बीम काय म्हणतात ते आहे का कुठे? तसं असेल तर सांग आम्हाला, आणि नसेल तरीही सांग. हो म्हणजे आम्हाला एखादी मुलगी बघायला सुचवायला नाही का? नाही असं काही नाही. काय गंमत आहे, लग्नाचा विषय चाललाय आणि कुहूचा मेसेज आलाय. आता आधी खाऊन घे तो फोन, नंतर बघ. हो एक मिनिट. हो मॅडम, भेटतोय मी तुला. श्लोक तो फोन ठेव बरं,
आधी खाऊन घे गरम गरम. हो झालं एक मिनिट. नेहमीच्या ठिकाणी से झालं. भाऊजी एक विचारायचं होतं. तुम्ही ऑफिसला जाताय ना आता, तर गौरीची मैत्रीण ना तिथे जवळच राहते, तर ती विचारत होती. मी तिला म्हटलं भाऊजी सोडतील तुला. सोडाल ना? अगं सोडेल की काम ही सोडणार. आणि ऑफिसच्या बाजूलाच आहे म्हणजे त्याला काही वाट नाही वाकडी करायला लागणार. आणि गौरी काय कोणी परकी आहे का? नक्की सोडेल. सोडशील ना रे? नाही ठीक आहे पण उशीर. नाही माझं आवरून झालंय, फक्त पर्स घ्यायची. खरं तर सगळे फुगे सारखे, पण मुठीत धरून वर सोडून दिले तर प्रत्येक फुगा वेगवेगळ्या दिशेला निघून जाईल. कर्म असेल, संचित असेल, हवेचे झोके असतील, आणखीन कित्येक तरी घटक परिणाम करतील. कुहू, तुलाही असंच हेलकावताना पाहतोय मी. तोर हातात घेऊन आतापर्यंत तर मी आणलं तुला इथे. पण आता याच्या पुढची वाटचाल तुझी तुलाच करावी लागणार. श्लोक पर्यंत पोहोचावं लागेल तुला. आणि तेही गौरीच्या आधी. अरे 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 काय करतोयस काय तू? पैसे दे. किती पैसे झाले? 30 रुपये. 30? पैशांपेक्षा एक जास्त मौल्यवान गोष्ट देईन मी तुला. अच्युतम केशवम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम. असाच गोड हसत राहा आणि अशाच उंच उंच भराऱ्या घेशील तू. जानकी नायकम रामचंद्रम भजे. ॐ ह्रीं ह्रीं क्लीं क्लीं ॐ स्व 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 स्वाहा. ॐ ह्रीं क्लीं ॐ स्व 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 स्वाहा. ॐ ह्रीं ह्रीं क्लीं क्लीं ॐ स्व 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 स्वाहा. ॐ ह्रीं ह्रीं क्लीं क्लीं ॐ स्व 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 स्वाहा. स्वामी माफ करा, तुमच्या साधनेत मी व्यत्यय आणला. बोल काय काम? सारखा सारखा तोच प्रश्न मनात येतोय. अलीकडे या कठोर साधनेचं प्रमाण वाढलंय तुमचं, हा ते कळू शकेल का? एक गोष्ट मिळवायची आहे मला. गेली 20 वर्ष, 20 वर्ष साधना करतोय मी. उग्र ती शक्ती मिळवण्यासाठी, हे जे सगळं चाललंय ती शक्ती मिळवण्यासाठी. माझ्या ध्येयप्राप्तीच्या मार्गामध्ये जर कोणी आलं तर त्याचा मागमूसही राहत नाही हा अनुभव आहे मला. कल्याणी. प्रश्न विचारलास पुन्हा विचारू नकोस, कारण हा प्रश्न विचारणाऱ्याच्या कुंडलीमध्ये अचानक मृत्यू योग येतो आणि दुर्दैवाने मलाच तो पूर्ण करावा लागतो.
जा. ओम ह्रीम ह्रीम क्लीम क्लीम ओम स्व 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 स्वा. श्लोकच्या आयुष्यात घडणाऱ्या महाभारताचा शंख चैतन्य स्वामीनं फुंकला. नेहमीच युद्धाची पहिली ठिणगी ही असत्यानं वागणाऱ्याकडूनच पडते आणि तोच पक्ष हा कायम जोरदार तयारीत असतो. श्लोकचा पक्ष सत्याचा आहे पण बेसावध आहे, गोंधळलेला आहे आणि सत्यापुढे येणाऱ्या भाबडेपणामुळे डावपेच रचण्यापासून कित्येक मैल दूर आहे. भयंकर युद्धाची सुरुवात होणार आहे याची कल्पनाही नाहीये श्लोकला. मी हाका मारतोय पण तो उत्तर देत नाही. मी कुहू करवी त्याच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय खरा, पण